नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जानेवारी महिन्यातल्या चालू घडामोडीवरचा हा आपला 11वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, त्यावर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 10 जानेवारी. 10 जानेवारी हा दिवस दरवर्षी जागतिक हिंदी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. याचा उद्देश आहे हिंदीच्या प्रसारासाठी जागरूकता निर्माण करणे, हिंदीला आंतरराष्ट्रीय भाषा म्हणून ओळख देणे आणि हिंदी भाषेविषयी प्रेम निर्माण करणे. या उद्देशाने दरवर्षी 10 जानेवारी हा दिवस जागतिक हिंदी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस 10 जानेवारी याच दिवशी का साजरा करण्यात येतो? तर 10 जानेवारी 1975 या दिवशी पहिलं जागतिक हिंदी संमेलन नागपूरमध्ये संपन्न झालं होतं. यामुळेच दरवर्षी 10 जानेवारी हा दिवस निवडला गेला या जागतिक हिंदी दिवसासाठी. आणि याची सुरुवात भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी 10 जानेवारी 2006 या वर्षापासून केलेली आहे. म्हणजे पहिल्यांदा जागतिक हिंदी दिन हा 2006 या वर्षी साजरा करण्यात आला होता. तेव्हापासून आता 10 जानेवारी हा दिवस जागतिक हिंदी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा आहे जागतिक हिंदी दिन. राष्ट्रीय हिंदी दिन पण असतो, राष्ट्रीय हिंदी दिन तो असतो 14 सप्टेंबरला. इथे जानेवारीमधल्या महत्त्वाच्या दिवसाचा उल्लेख आलेला आहे. या निमित्ताने आपण जानेवारी महिन्यामध्ये आत्तापर्यंत साजरे करण्यात आलेले महत्त्वाचे दिवस थोडक्यात रिवाईज करूयात. पहिला होता 1 जानेवारी DRDO दिन, त्यानंतर 3 जानेवारी बालिका दिन, सावित्रीबाई फुले यांची जयंती, 4 जानेवारी ब्रेल लिपी दिन, 6 जानेवारी पत्रकार दिन, 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिन आणि आता 10 जानेवारी जागतिक हिंदी दिन. पुढचा प्रश्न, मिलन 2020 या आंतरराष्ट्रीय नौसेना कार्यक्रमाचे आयोजन मार्च 2020 खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विशाखापट्टणम. आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम या शहरामध्ये मार्च 2020 या मिलन 2020 या आंतरराष्ट्रीय नौसेना कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हा जो कार्यक्रम आहे मिलन 2020 हा जगभरातील नौदलांचा एक वार्षिक आंतरराष्ट्रीय सराव आहे आणि हा सराव 2020 मार्च महिन्यामध्ये विशाखापट्टणम या शहरामध्ये होणार आहे. या वर्षीच्या या सरावाची थीम आहे सिनर्जी अक्रॉस द सीज. आणि हा कार्यक्रम दरवर्षी परदेशी नौदलांसोबत मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येतो. पहिल्यांदा 1995 या वर्षी आयोजित करण्यात आला होता. आणि आता 2020 होतं विशाखापट्टणममध्ये. विशाखापट्टणम आहे आंध्र प्रदेशमध्ये. मॅपमध्ये बघा, हा आहे आंध्र प्रदेश. राजधानी आहे हैदराबाद, परंतु प्रस्तावित राजधानी आहे अमरावती. राज्यपाल आहेत विश्वभूषण हरिचंदन आणि मुख्यमंत्री आहेत YS जगनमोहन रेड्डी. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय अँटी डोपिंग एजन्सी म्हणजे नाडा NADA नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने भारताची महिला भारतोलक वेटलिफ्टर सरबजीत कौरवर किती वर्षाची बंदी घातली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 4. नुकतंच नाडाने भारताची वेटलिफ्टर सरबजीत कौर हिच्यावर तिने डोपिंगबाबतचे नियम न पाळल्यामुळे 4 वर्षाची बंदी घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, 4. ही बंदी नाडाने घातलेली आहे. नाडा म्हणजे नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी. स्थापना 24 नोव्हेंबर 2005, मुख्यालय आहे नवी दिल्लीला. आणि नाडाबद्दल अजून एक करंट अफेअर रिलेटेड महत्त्वाचा मुद्दा आहे की डिसेंबर 2019 नाडाच्या ब्रँड अँबॅसिडरपदी भारताचा अभिनेता सुनील शेट्टीची निवड करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने त्यांच्या राज्याच्या महत्त्वाकांक्षी अशा अम्मा ओडी या योजनेची नुकतीच सुरुवात केली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आंध्र प्रदेश. ही जी योजना आहे अम्मा ओडी नावाची, ही योजना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डी यांनी नुकतीच सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत आंध्र प्रदेशमध्ये संपूर्णता साक्षरता निर्माण करण्याचं कार्य केलं जाणार आहे. तसंच गरिबीमुळे कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. या योजनेअंतर्गत जे मुले शाळेत शिकत आहेत अशा मुलांच्या आईच्या खात्यावर दरवर्षी 15,000 रुपये जमा केले जाणार आहेत. ही आहे अम्मा ओडी नावाची योजना आणि ही नुकतीच आंध्र प्रदेश पर्याय क्रमांक 4 या राज्याने सुरू केलेली आहे. नेक्स्ट, खालीलपैकी योग्य विधान निवडा. खाली 4 विधान आहेत, त्यातलं आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. पहिलं विधान आहे 93वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 10 ते 12 जानेवारी 2020 या कालावधीत उस्मानाबाद या शहरात आयोजित करण्यात आले आहे. दुसरा ऑप्शन आहे या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो हे आहेत.
तिसरे विधान या संमेलनाचे उद्घाटन नुकतेच ना दो महानोर यांच्या हस्ते करण्यात आले आहे आणि चौथा ऑप्शन वरील सर्व विधाने बरोबर आहेत. यातलं योग्य उत्तर आहे किंवा बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, वरील सर्व विधाने बरोबर आहेत. 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 10, 11 व 12 जानेवारी 2020 या कालावधीमध्ये उस्मानाबाद या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. या संमेलनाचे अध्यक्ष आहेत ज्येष्ठ साहित्यिक फ्रान्सिस दिब्रिटो आणि याचं उद्घाटन किंवा या 93 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन नुकतंच रानकवी ना दो महानोर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, स्पेनच्या पंतप्रधानपदी नुकतीच खालीलपैकी कोणाची निवड करण्यात आली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, पेड्रो सांचेस. इमेज बघा, हे आहेत पेड्रो सांचेस आणि यांची नुकतीच स्पेनच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आलेली आहे. स्पेन मॅपमध्ये बघा, हा आहे स्पेन, राजधानी आहे मॅड्रिड. या स्पेनचे आता पंतप्रधान आहेत हे पेड्रो सांचेस आणि स्पेनचं चलन आहे युरो. इथे अजून दोन ऑप्शन आहेत, झोरान मिलोनोविक यांची नुकतीच क्रोएशिया या देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झालेली आहे. तर तिसरं ऑप्शन आहे उमारो सिस्कोको एम्बालो. उमारो सिस्कोको एम्बालो हे नुकतेच गिनी बिसाऊ या देशाचे प्रेसिडेंट किंवा राष्ट्रपती बनलेले आहेत. जागतिक बँकेने भारताचा 2019-20 या आर्थिक वर्षात विकास दर किती राहणार असल्याचा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.5%. यापूर्वी जागतिक बँकेने या 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये विकासदर 6% राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केला होता आणि आता या अंदाजामध्ये सुधारणा करून तो अंदाज 5% असा व्यक्त केलेला आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 1.5%. हा अंदाज जागतिक बँकेने व्यक्त केलेला आहे. जागतिक बँकेलाच इंग्लिशमध्ये वर्ल्ड बँक असं म्हटलं जातं. हिची स्थापना जुलै 1944 झाली होती. मुख्यालय आहे Washington DC. प्रेसिडेंट आहेत डेव्हिड मालपास आणि CFO चीफ फायनान्शियल ऑफिसर आहेत भारताच्या अंशुला कांत. आणि या जागतिक बँकेचा मोटोही आपल्याला माहिती असायला हवा. जागतिक बँकेचा मोटो आहे वर्किंग फॉर अ वर्ल्ड फ्री ऑफ पॉवर्टी. आपण कालच्याच व्हिडिओमध्ये याच प्रश्नाचा का अजून एक प्रश्न पाहिला होता. NSO नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन या संस्थेनेही भारताचा 2019-20 या आर्थिक वर्षामध्ये विकासदर 5% राहणार असल्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. पुढचा प्रश्न, सामान्य लोकांचा सरकारी प्रक्रियेमध्ये सहभाग निर्माण करण्यासाठी हिमाचल प्रदेश राज्य सरकारने नुकतेच खालीलपैकी कोणते वेब पोर्टल सुरू केले आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हिमाचल माय गव्हर्नमेंट या नावाचं वेब पोर्टल नुकतंच हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्या हस्ते हिमाचल प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. या वेब पोर्टलच्या माध्यमातून हिमाचल प्रदेशमधील जनता त्यांचे सरकारबद्दल असलेले व्ह्यूज किंवा सरकारला काही सजेशन्स आणि फीडबॅक सरकारला सांगू शकणार आहे. उत्तर होईल पर्याय क्रमांक 4, हिमाचल माय GOV. हे केलं आहे हिमाचल प्रदेशने. मॅपमध्ये बघा, हा आहे हिमाचल प्रदेश, राजधानी आहे शिमला, राज्यपाल आहेत बंडारू दत्तात्रय आणि मुख्यमंत्री आहेत जयराम ठाकूर. आणि आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर. कालच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, नसीम अल बहर हा भारताचा द्विपक्षीय नौदल सराव खालीलपैकी कोणत्या देशासोबत आयोजित करण्यात येतो. याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ओमान. नसीब अल बहर हा भारत व ओमान या दोन देशांच्या नौसेने किंवा नौदलामध्ये होणारा एक संयुक्त सराव आहे आणि या सरावाचं 12वं संस्करण गोव्यामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे. हा सराव भारत ओमानसोबत करतो. ओमान मॅपमध्ये बघा, हा आहे ओमान. ओमानची राजधानी आहे मस्कट. PM प्राईम मिनिस्टर आहेत कबूस बिन सईद अल सईद आणि या ओमानचं चलन आहे रियाल. आणि आता आजच्या व्हिडिओचा प्रश्न ज्याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ॲडव्हान्टेज महाराष्ट्र एक्सपो 2020 चे उद्घाटन नुकतेच खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आले आहे. ऑप्शन्स आहेत पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि मुंबई. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.